नेपाळमधल्या भूकंपानं पुन्हा कहर केलाय. आज आलेल्या भूकंपामध्ये नेपाळमध्ये 29 जणांचा बळी गेलाय तर 1000 जास्त जण जखमी झालेले आहेत. नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता 7.4 रिक्टर स्केल इतकी होती. भूकंपाचं केंद्र नेपाळमधल्या कोडारीत आहे. या ठिकाणी मोठं भूस्खलन झालंय. चौतारा गावामध्ये या सगळ्या भागामध्ये सगळ्यात जास्त नुकसान झालंय. 2 आठवड्यांपूर्वी आलेल्या भूकंपानं नेपाळ उद्ध्वस्त झाला होता, त्यात आता पुन्हा भूकंपाच्या संकटानं नेपाळला ग्रासलेलं आहे. नेपाळच्या पाठोपाठ भारतासह अफगाणिस्तान आणि इंडोनेशियाला देखील भूकंपाचे धक्के बसतायत. एकूणच आपण बघितलं तर केंद्रबिंदू नेपाळ असला तरी या सगळ्या देशांना या भूकंपाचा फटका बसलेला आहे. नुकताच कुठं नेपाळ सावरत होता, मात्र पुन्हा एकदा या हादऱ्यानं नेपाळमध्ये हाहाकार माजवला आहे. रामराजे शिंदे माझे सहकारी नवी दिल्लीहून आपल्या बरोबर आहेत. राम, उत्तर भारत देखील हादरलेला आहे, अफगाणिस्तान हादरला आहे, नेपाळ हादरला आहे, इंडोनेशियाला सुद्धा झटके बसलेले आहेत. आता उत्तर भारतातली सगळी परिस्थिती काय आपल्याकडे आणि नेपाळमधून काय बातम्या येत आहेत? बिलकुल, नेपाळमध्ये मृत्यूंचा आकडा वाढलेला आहे. आपल्याला आठवत असले की मागे काही दिवसापूर्वी जो भूकंप झाला होता त्याच्यामध्ये जवळपास 8000 लोकांचा जीव गेला होता, दगावले होते, मृत्यू झाला होता. त्यानंतर आता या दुसऱ्या आजच्या भूकंपामध्ये 29 जणांचा मृत्यू झाल्याचं अधिकृत आकडेवारी सांगण्यात आलेली आहे. तर 1006 पेक्षा जास्त लोक जखमी झालेले आहेत, मात्र अद्याप ही मृतांना काढण्याचं काम सुरू आहे. तातडीनं भारतामध्ये तयारी करण्यासाठी राजनाथ सिंह यांनी, गृहमंत्री यांनी NDRF ची मीटिंग घेतलेली आहे, बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये सर्वतोपरी तयारी करण्यासंदर्भात, त्याचबरोबर जर वित्त आणि इतर कोणतंही नुकसान झालं तर त्याची तयारीसाठी जी बैठक बोलवली होती NDRFला, सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. दिल्ली, NCR, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या संपूर्ण परिसरामध्ये भूकंप देखील जाणवले. सर्वात महत्वाचं म्हणजे की बिहारमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आलेली आहे. भिंत कोसळली आहे, भूकंपामुळे भिंत कोसळली आणि त्याच्यामुळे ते दोघं जण ही दगावलेले आहेत. त्यामुळे आकडा अद्याप आणखीन वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. आणि जी माहिती दिली जाते हवामान खात्याकडून, आणखीन काही महिने सुद्धा हे धक्के येऊ शकतात, आणखीन वारंवार येऊ शकतात. त्यामुळे जे काही महत्वाच्या इमारती असतील, मेट्रो सुद्धा बंद करण्यात, अगदी खरे राम, आणि मेट्रो आपण म्हणतो त्याप्रमाणे बंद ठेवण्यात आली होती. उत्तर भारताला आपल्या मोठा या सगळ्याचा धक्का बसलाय. आपण या सगळ्या बातम्यांवर लक्ष ठेवून असा आम्ही पुन्हा येऊच आपल्याकडे अधिक माहिती करता. धन्यवाद तुर्तास. तर आपल्याकडे देखील उत्तर भारतामध्ये या सगळ्याचा मोठा फटका बसलेला आहे. उत्तर भारताला भूकंपाचे हादरे बसले. दिल्लीसह बिहार असेल, पश्चिम बंगाल, झारखंड आणि राजस्थानच्या अनेक भागामध्ये हा भूकंप जाणवला आणि हे हादरे तीव्र होते. बिहारमध्ये 2 जणांचा बळी गेलाय, 1 घर कोसळून एकाचा, तर भिंत कोसळून 1 लहानग्याचा मृत्यू झालाय. उत्तर प्रदेशात 1 जणाचा मृत्यू झालाय. उत्तर भारतात 45 मिनिटात भूकंपाचे 2 धक्के बसले. त्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण पसरलेलं होतं. भूकंपाचा केंद्र नेपाळमधल्या कोडारीत आहे. रिक्टर स्केलवरती भूकंपाची तीव्रता 7.4 इतकी होती. दिल्लीमध्ये देखील या भूकंपाचे हादरे बसलेत. सतर्कता म्हणून दिल्लीची मेट्रो काही काळ थांबवण्यात आली होती. तर आपण एकूण सगळी ही परिस्थिती बघतोय. लोक अशा पद्धतीने घाबरले होते, बराच काळ लोक आपल्या घरांमध्ये जायला तयार नव्हते. तर पुढच्या काही दिवसात नेपाळ आणि उत्तर भारतामध्ये पुन्हा भूकंपाचे हादरे बसतील अशी शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. नेपाळ आणि भारतासह शेजारचा अफगाणिस्तान, चीन, इंडोनेशिया या सगळ्या परिसराला हादरे बसण्याची शक्यता आहे. एकूण मोठा भूकंपाचा धक्का बसल्यानंतर त्यानंतर आणखी काही दिवसात छोटे छोटे धक्के या सगळ्याचा मोठ्या धक्क्याचा परिपाक म्हणून बसत असतात, पण याची तीव्रता मोठी असेल असंही हे भूगर्भशास्त्रज्ञ म्हणतात. तीव्रता एपिसेंटर पर सबसे ज्यादा होती है और ये चूंकि 7.3 का था तो एपिसेंटर का जो जोन है वहां पर तीव्रता करीब 9 की आकी गई है. लेकिन जो नजदीकतम हिंदुस्तान के इलाके हैं, खासतौर से उत्तरी बिहार में इसकी तीव्रता अधिक है और गैंगटोक में चूंकि वो नजदीक है सबसे अधिक है, 8 की तीव्रता है. पटना में 7 की है, गोरखपुर में 7 है और लखनऊ में 6. दिल्ली तक आते आते ये 5, लेकिन चूंकि ये प्रायद्वीप के क्षेत्र में काफी दक्षिण तक और पूर्व तक ये आके गए, निश्चित रूप से आफ्टर शॉक्स चलते रहेंगे, न केवल आज बल्कि आने वाले सप्ताहों और महीनों में ये आफ्टर शॉक्स आते रहेंगे. नेपाळमध्ये आलेल्या भूकंप संदर्भामध्ये भूगर्भशास्त्रज्ञ अरुण बापट यांनी नेमकं काय विश्लेषण केलंय या भूकंपाचं आपण पाहूयात.
भूकंपशास्त्राप्रमाणे जो आफ्टरशॉक जो असतो तो मूळ भूकंपाची जी शक्ती असते त्याच्यापेक्षा दीडने कमी असतो, म्हणजे जास्तीत जास्त याचा तो तिथे दीडने कमी असतो. तर 7.9 दीडमुळे 6.4 आसपास यायला पाहिजे होता, पण हा वेगळा आहे. मूळ जो भूकंपाचा केंद्रबिंदू आहे तिथपासून हा जवळ 83 किलोमीटर दूर आहे, त्यामुळे ह्याला आफ्टरशॉक म्हणणं योग्य होणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.